नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मैथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचं आहे स्टँडर्ड 6 मॅथमॅटिक्स चॅप्टर 3 इंटीजर, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 8 पाहायचा आहे। पण प्रॅक्टिस सेट 8 च्या अगोदर आपण बघूयात सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर काय असते। पहा, आपल्याला पाहायचं आहे सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर। आता प्रॅक्टिस सेट 8 तर आपण पाहणार आहोत, पण प्रॅक्टिस सेट 8 च्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर कसे करतात। सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर्स। आता आपल्याला इंटीजर ची सबट्रॅक्शन करायची आहे। सपोज माझ्याकडे आता इंटीजर नंबर तुम्हाला माहित आहे, द कलेक्शन ऑफ ऑल पॉझिटिव्ह नंबर्स नेगेटिव्ह नंबर्स अँड झिरो इज कॉल्ड इंटीजर। आता आपल्याला सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर करायचं आहे। पहा, आता आपल्याकडे नंबर आहे 3 मायनस प्लस 2, तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपल्याला दोन इंटीजर नंबरची आपल्याला सबट्रॅक्शन करायची असते त्यावेळेस काय करायचं, नीट लक्ष द्या। जेव्हा आपल्याला दोन इंटीजरची सबट्रॅक्शन करायची आहे किंवा दोन नंबरची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे त्यावेळेस आपण काय करतो, फर्स्ट जो नंबर आहे आपला हा ॲज इट इज लिहा, 3 लिहिला। आता काय करायचं, पुन्हा साईन द्यायचं, पुन्हा काय करायचं, ॲडिशन करायची आपल्याला कशासोबत, जो दुसरा नंबर आहे त्याचा अपोजिट नंबर। आता अपोजिट नंबर तुम्ही शिकलात, इथे 3 आहे, आपल्याला 3 ॲडिशन करायची कशासोबत, ह्या दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या किंवा जो आपल्याला दुसरा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे त्याचा अपोजिट नंबर घ्या। आता 3 प्लस मायनस 2, आता आपल्याला पुढं काय करायचं, 3 आता प्लस इंटू मायनस होतं म्हणजे 2, किंवा आपण डायरेक्टली पण सांगू शकतो 3 प्लस मायनस 2, दोघांचे साईन सेम नाहीत, बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करा, बिगर नंबरचं साईन द्या। पण आपण असं पण करू शकतो, 3 प्लस मायनस 2 आहे तर हा प्लस, आणि इथं ब्रॅकेट असल्यामुळं क्रॉसचं साईन असते, प्लस इंटू मायनस होतं, 3 मायनस 2 इक्वल्स 2 होतं मित्रांनो 1। अशा प्रकारे आपण सबट्रॅक्शन करू शकतो, कशाची, इंटीजर असो किंवा कोणता पण नंबर असू द्या, त्याची आपण सबट्रॅक्शन अशा प्रकारेच करतो। आता पुढे पहा, तुम्हाला दिलं आहे -5 आणि पुन्हा करायचं -6। आता काय करायचं, पहा तुम्हाला काय करायचं, -5 -6, आता ह्यांची आपल्याला -5 -6 करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, -5 -6 म्हणजे काय करायचं, पहिला जो नंबर आहे तो ॲज इट इज लिहा -5, पुन्हा इथं मायनस साईन आहे, आपल्याला याची ॲडिशन करायची, कोणासोबत ॲडिशन करायची, हा जो सिक्स आहे त्याचा अपोजिट नंबर घ्या। 6 अपोजिट नंबर काय असेल, -6। आता आपण ॲडिशन ऑफ इंटीजरमध्ये बघितलात, जेव्हा आपल्याला दोन इंटीजरची आपण ॲडिशन करतो जर साईन सेम असतील तर आपण त्याची ॲडिशन करतो। आता 6 प्लस 5, दोघांचे साईन सेम आहे कारण इथं मायनस आहे, 6 प्लस 5 किती होतात, 11 होतात, झाले 11। आता आपण सेम असलेलं साईन देतो, मग कोणता साईन सेम आहे, मायनसचा आहे, म्हणजे -11 आपला आन्सर येतो। अशा प्रकारे आपण सबट्रॅक्शन करू शकतो। बघूयात प्रॅक्टिस सेट 8 मधील प्रश्न। चला मित्रांनो, आता आपल्याला सॉल्व करायचं आहे प्रॅक्टिस सेट 8 मधील क्वेश्चन। फर्स्ट आपल्याला दिलेला आहे, सबट्रॅक्ट द नंबर इन द टॉप रो। आता हा जो टॉप रो आहे, ह्या टॉप रो मधील जे नंबर आहे, सबट्रॅक्ट द नंबर इन द टॉप रो फ्रॉम द नंबर्स इन द फर्स्ट कॉलम अँड राईट द प्रॉपर नंबर्स इन ईच एम्प्टी बॉक्सेस। आता आपल्याला काय करायचं, नीट समजून घ्या, ह्या ज्या टॉप बॉक्समध्ये नंबर आहेत, हे 6 9 प्लस -4 प्लस -5 0 प्लस 7 0 -8 -3, हे जे नंबर्स आहेत, हे नंबर्स ह्या ज्या फर्स्ट कॉलममधल्या नंबर्स आहेत याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचे आहेत आणि ह्या बॉक्समध्ये लिहायचे एम्प्टी बॉक्समध्ये, ठीक आहे। आता कसं लिहिणार, पहा 3 आहे, सुरुवातीला आपल्याकडे नंबर कोणता आहे, 3 आहे, आपल्याला 3 काय करायचं आहे, आपल्याला 3 मायनस 6 करायचं आहे। आता सगळ्या पद्धतीनं मी सांगू तुम्हाला, आपण काय करूयात, 3 मायनस 6 आपल्याला करायचं आहे, म्हणजे काय करायचं, फर्स्ट जो नंबर आहे तो ॲज इट इज ठेवा 3, आता पुन्हा आपल्याला 3 ॲड करायचं काय, ह्याच +6, आता याचं साईन प्लसचं आहे ना, आता इथं सबट्रॅक्शन करायची आहे म्हणून आता प्लसचं साईन आहे, +6 आहेत, मग ह्या 6 अपोजिट नंबर घ्या, 6 अपोजिट नंबर असतो मित्रांनो -6, आता दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे। आता 3 प्लस मायनस 6 आहे, मग दोघांचे साईन सेम आहेत का, आपण बघितलोत नाहीत, मग सेम साईन नाही म्हणजे आपण काय करणार, बिगर नंबर 6 आहे, 6 3 करा 3 येणार, आणि बिगर नंबरचा आपण साईन देतो, 6 साईन कशाचा आहे, मायनसचा आहे, -3 म्हणजे इथं येणार आपलं -3, मी बॉक्स भरला आहे पहिला।
तसंच आपल्याला काय करता येते 3 - 9 दोघाचे आता 3 - 9 मला सॉल्व करायचं आहे, सबट्रॅक्शन करायची आहे. मग फर्स्ट जो नंबर आहे तो ॲज इट इज ठेवा 3. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये ॲडिशन करायची, ॲड करा. पुन्हा 9 अपोजिट नंबर घ्या. आता हा +9 आहे, याचा अपोजिट नंबर असेल -9. झाले -9. आता 3 + -9 ह्यांची आपल्याला ॲडिशन करायची, पण दोघांचे साईन सेम आहेत का? नाही, कारण 9 साईन मायनसचं आहे, 3 प्लसचं आहे. मग आता आपण काय करणार, दोघांचे साईन सेम नाहीत म्हणून बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करणार. 9 - 3 होतात 6, आणि आपण बिगर नंबरचं साईन देतो म्हणजे 9 साईन कशाचं आहे, मायनसचं आहे, म्हणजे आपला आन्सर -6 येणार. आलं? चला पुन्हा आपल्याला सॉल्व करायचं 3 - 3 - 4 आहे. आता पहा, -4 आहे म्हणजे आपल्याला काय करायचं, 3 ॲज इट इज ठेवायचं. इथं मायनस कराय म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे, म्हणजे आपण इथे ॲडिशन करणार. आणि हा जो सेकंड नंबर आहे त्याचा आपण अपोजिट नंबर घेणार. -4 अपोजिट नंबर असतो मित्रांनो +4. मग 3 + 4 = 7, आपला आन्सर इथं 7 आला आहे. आता आपण डायरेक्ट करूया, तुम्हाला समजलं असेल. मग 3 - -5 म्हणजे 3 - -5 काय होणार, 3 - चला एकदा आपण बघूयात. 3 - -5 म्हणजे पहिला जो नंबर आहे 3, तो ॲज इट इज ठेवा. इथं आपल्याला सबट्रॅक्शन करायला दिली आहे, आपण काय करणार, आता ॲडिशन करायची आपल्याला. मग 3 + आणि हा जो सेकंड नंबर आहे ह्याचा अपोजिट नंबर घ्यायचा. -5 आता +5 येणार, 3 + 5 = 8, म्हणजे आपला आन्सर 8 आलं. अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. 3 - 0 = 3. आता 3 - +7 म्हणजे 3 - 7 किती होणार, -4. अशा प्रकारे आता डायरेक्ट मी भरणार, तुम्ही करू शकता. 3 - -8 म्हणजे 3 - 11, ठीक आहे. 3 - -3 इथे येणार 6. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. आता 8 - 6 किती होणार, 2. 8 - 9 - 1. 8 - -4 = 12. 8 - -5 = 13. 8 - 0 = 8. 8 - +7 म्हणजेच 1. 8 - -8 = 16. 8 - -3 = 11, ठीक आहे. असं 11 येणार. आता पुढे बघा, -3 - 6 - 9 होणार. -3 - 9 - 12. -3 - 4 - 3 - -4 = 1. पहा, -3 - -5 = 2. -3 - 0 - 3 येणार. -3 - +7 - 10. -3 - -8 = 11. इलेवन नाही येणार, इथं येणार -3 - -8 म्हणजे -3 + 8 = 5 येणार. आता पुढे पहा, -3 - -3 = 0, कारण हे -3 आहे, हे -3 + होऊन जाईल, आणि -3 + 3 = 0 होणार. -2 - -6 - 8. -2 - 9 - 11. -2 - -4 = 2 येणार. -2 - -5 = 3 येणार. आणि इथं -2 - 0 - 2 येणार. पुन्हा -2 - +7 - -9. पुन्हा -2 - -8 = 6 येणार. आणि -2 - -3 = 1 येणार. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 8 झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.